मुलांनो तुम्हाला माहितीच आहे की पृथ्वीवर सजीवांच्या सत्याऐंशी दशलक्ष प्रजाती आहेत त्यांच्या पद्धतशीर अभ्यासासाठी त्यांचे वर्गीकरण आवश्यक आहे पूर्वी कार लिनियस हॅकेल चॅटोन कोपलँड यांनी सजीवांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला इसवी सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये अमेरिकन शास्त्रज्ञ रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धती सादर केली ती खालीलप्रमाणे सृष्टी एक मोनेरा सृष्टी दोन प्रोटिस्टा सृष्टी तीन कवके सृष्टी चार वनस्पती सृष्टी पाच प्राणी आपण या गटांचा अभ्यास करण्याआधी विटाकर यांनी सांगितलेली काही वैशिष्ट्य अभ्यासू विटाकर यांनी जीवांचे वर्गीकरण करण्यासाठी खालील वैशिष्ट्ये गुणधर्मांचा विचार केला आहे एक पेशींची जटिलता याचा अर्थ सजीवाच्या शरीरातील पेशींची रचना साधी आहे की जटिल आहे यावरून त्यांचे दोन प्रकार पडतात आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी आदिकेंद्रकी केंद्र पेशी प्रोकायरिओटिक सेल याचा अर्थ प्रो याचा अर्थ पुरातन किंवा मूळ कॅरिओन याचा अर्थ केंद्रक याचाच अर्थ या पेशी किंवा जीवांमध्ये मध्यवर्ती भाग नाही खऱ्या अर्थानं या न्यूक्लियसमध्ये एक विभक्त पडदा असतो ज्यामध्ये डी एन ए रेणू असतो या उलट इतर सजीवांमध्ये क्लोरोप्लास्ट मायटोकॉन्ड्रिया गोलगी बॉडीज एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम यासारख्या इतरबद्ध पेशींमध्ये अनुपस्थित आहेत म्हणूनच प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न उत्पादित करतात त्यामुळेच सर्व हरित वनस्पती या गटात येतात दृश्य केंद्रकीय यू सेल यातील इयू म्हणजे सत्य किंवा खरे आणि कॅरी म्हणजे मध्यवर्ती किंवा केंद्रीय ही रचना आदिकेंद्रकी या पेशी रचनेपेक्षा जास्त जटिल आणि आद्ययावत आहे या सजीवांच्या पेशींमध्ये मध्यवर्ती पेशी भित्तिक असतात आणि केंद्रक असल्याने हे सजीव आदिकेंद्रकी सजीवांपेक्षा वेगळे करता येतात प्लॅस्टिट्स गोलगी कॉम्प्लेक्स लायझोम्स मायटोकॉन्ट्रिया इत्यादी सजीव जटिल पेशी रचना असलेले सजीव आहेत हे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत विटाकर यांनी सजीवांचे मुख्य दोन प्रकार पाडले आहेत ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे होत यानंतर विटाकर यांनी दुसरा मापदंड वापरला आहे तो म्हणजे सजीवांची जटिलता एक सजीवांची निर्मिती ही एका पेशीमधून झाली आहे की अनेक पेशींमधून झाली आहे ते त्यानुसार त्यांचे दोन प्रकार पडतात म्हणजे एक पेशीय आणि बहुपेशीय एकपेशीय सजीव या सजीवांची शरीररचना फक्त एका पेशीपासून बनलेली असते दुसऱ्या शब्दात हे सजीव एक पेसने बनलेले असतात हे या सजीवांचे अत्यंत मूलभूत असे वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ जीवाणू आणि आमिबा बहुपेशीय सजीव जटिल आणि प्रगत सजीव हे सजीव अनेक पेशींनी बनलेले असतात उदाहरणार्थ गांडूळ मानव आता मुलांनो हे लक्षात घ्या की आदि की सजीव हे नेहमी एकपेशीय सजीव असतात परंतु दृश्य की सजीव हे बहुपेशीय त्याचबरोबर एकपेशीय सजीव आहेत विटाकर यांनी सजीवांच्या वर्गीकरणासाठी तिसरा मापदंड म्हणून पोषणाचा प्रकार हा घटक वापरला या वर्गीकरणात सजीवांचे पोषण कसे होते यावर त्यांचे दोन गट तयार होतात स्वयंपोषण हे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात वनस्पतींमध्ये हिरव्या रंगाचे हरितद्रव्य आढळते त्याला क्लोरोफिल असं म्हणतात त्यामुळे वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे त्यांचे अन्न तयार करतात सर्व हरित वनस्पती या प्रकारामध्ये येतात मृतोपजीवी परजीवी पोषण हे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही ते मृत प्राण्याच्या किंवा वनस्पतींच्या शरीरातील पोषण मूल्ये शोषून घेतात उदाहरणार्थ कवके बुरशी हे अशा प्रकारचे परजीवी सजीव आहेत परपोषी पोषण हे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत परंतु हे प्राणी वनस्पती किंवा इतर प्राण्यांची शिकार करून खातात सर्व प्राणी हे या गटात मोडतात शिवाय ते प्राणीसृष्टी या गटातही येतात उदाहरणार्थ मानव सर्व शाकाहारी आणि मांसाहारी प्राणी विटाकर यांनी सजीवांच्या वर्गीकरणासाठी चौथे सा मापदंड म्हणून जीवनपद्धती हा घटक विचारत घेतला उत्पादक प्रकाश संश्लेषणाद्वारे हे सजीव अन्न तयार करतात उदाहरणार्थ वनस्पती भक्षक वनस्पती आणि प्राण्यांचे मांसभक्षक प्राणी यात येतात उदाहरणार्थ सर्व प्राणी विघटक कवके परोपोषी आणि विघटक होत हे मृतप्राणी आणि वनस्पतींवर जगतात उदाहरणार्थ बुरशी यानंतर विटाकर यांनी पाचवे वैशिष्ट्य म्हणून वर्गानुवंशिक संबंध ही घटकाचा विचार केला आहे हे वैशिष्ट्य आपल्याला कोणते सजीव आदिम आणि कोणते सजीव प्रगत हे सांगते विटाकर यांनी आदिम सजीवांना आधी आणि त्यानंतर जटील आणि प्रगत सजीवांची वर्गवारी केली आहे मुलांनो आता आपण विटाकर यांनी दिलेल्या निकषांच्या आधारे तयार केलेले गट पाहूया ही विटाकर यांनी मांडलेली वर्गीकरणाची प्रणाली होती मुलांनो तुम्ही खाली दिलेल्या सजीवांच्या वैशिष्ट्यांची यादी करा आणि तुमची स्वतःची वर्गीकरणाची एक पद्धती तयार करा मांजर पोपट बदक मासा माकड सारांश मुलांनो आपण आत्ताच विटाकर यांची वर्गीकरण पद्धती अभ्यासली आहे आपण कार लिनियस आणि विटाकर यांच्या वर्गीकरणाची तुलना करूया त्यामुळे आपल्याला कार लिनियसच्या पद्धतीमध्ये असलेल्या त्रुटी समजून येतील आणि नवीन पद्धत मांडता येईल